भारतीय जनता पार्टी ने बीएमसी चुनाव का विपुल अभिषेक हो गया है। भारतीय जनता मुंबई द्वारा सागर मुंबई के अंतर्गत मुंबई में अभियान जाहिर सभा का आयोजन कर रही है, जिसका दूसरा आयोजन मुंबई के अंधेरी पूर्व स्थित अशोक रोड पर कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम के माध्यम से मुंबई की जनता को जागरूक करने का काम कर रही है। भाजपा कार्यक्रम के दौरान उपस्थित रहे भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार और भाजपा के पदाधिकारी व कार्यकर्ता इस दौरान बड़ी संख्या में कार्यक्रम में मौजूद रहे। कार्यक्रम के दौरान सांस्कृतिक कार्यक्रम मंच पर प्रस्तुत किया गया। आशीष शेलार ने मीडिया से बातचीत करते हुए कहा, औरंगजेब का जो सपना है वो विपक्ष का कभी भी पूरा नहीं होगा। मुंबई की जनता को जागरूक करने के लिए और इससे रूबरू कराने के लिए यह कार्यक्रम भाजपा द्वारा किया गया। जागर यात्रा मुंबईकरांमध्ये जी आत्मिक दैहिक शक्ती आहे त्याच्या जागरणासाठी आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामाध्यमातून मुंबई आणि मुंबई महापालिका कब्जा करण्यासाठी एका विशिष्ट वर्गाची मतं मिळवण्याचं लांगूल चालन आणि तुष्टीकरण 2.5 वर्ष सरकारच्या काळात तर केलंच, पण आता नवीन मांडणी अशी दाखवून मराठी माणसालाही फसवतायत आणि मुसलमानांनाही भुलवतायत अशी जाती धर्माच्या आधारावर माती मतं मागण्याची परिस्थिती झाली आहे। या सगळ्या गोष्टीशी मुंबईकरांना अवगत करणं, जागृत करणं आणि हे औरंगजेबी स्वप्न कधीच पूर्ण होता कामा नये अशा पद्धतीसाठीचा जागर कार्यक्रम आम्ही करतो आहोत। अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मदतीनेच ऋतुजाताई लटके निवडून आल्या। ज्या पद्धतीने मतदान नोटा ला झालं किंबहुना 31% मतदान झालं, या दोन गोष्टींबरोबर 2014 विधानसभेचा निवडणुकीचा निकाल जर एकत्रितरित्या अभ्यास केला तर लक्षात येतं 2014 महाराष्ट्र विकास आघाडीच्या आता असलेल्या तेव्हाच्या पक्षांना पडलेली मतं ही मोजली तर ढोबळ मानाने 90,000 मतं मिळायला हवी होती, त्याऐवजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 66,000 मतं पडली। नोटाला पडलेली 12,000 मतं ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात केलेली आहे। या तीन पक्षांमध्ये बेबनाव आहेत म्हणून 90,000 मतं पडलेली नाहीत आणि या पद्धतीचं विश्लेषण स्पष्ट दिसतं आहे। आम्हाला असं वाटलं की इमानदार पद्धतीने उद्धवजींची शिवसेना भारतीय जनता पक्षाला धन्यवाद म्हणेल, पण उलट्या काळजाचे काही तिकडचे नेते भारतीय जनता पक्षाला आव्हान देऊ लागले। म्हणून आजच्या सभेमध्ये मी थेट आव्हान देतो, उद्धवजी मशाल भडकली आणि झेंडा फडकला असेलच तर आपल्या सुपुत्र आदित्यजी ठाकरे यांना वरळीच्या विधानसभेचा राजीनामा द्यायला सांगा, कारण ते निवडून आमच्या मतांवरच आलेले आहेत, भाजपच्या मतांवर आले आहेत। सामना तिकडे होऊ द्या आणि मग ती मशाल आहे का चिलीम हे आपल्याला कळेल।